राष्ट्रवादी पक्षासाठी आज महत्त्वाचा दिवस आहे. राष्ट्रवादी पक्ष नेमका कुणाचा याबाबत आज सुनावणी होणार आहे. निवडणूक आयोगात आज ही सुनावणी होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगासमोर आज दुपारी 4 वाजता सुनावणी पार पडणार आहे. ही सुनावणी राष्ट्रवादी पक्षासाठी महत्त्वाची आहे, त्यामुळे या सुनावणीकडे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचं लक्ष लागलंय. तसंच महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळातही या सुनावणीकडे लक्ष लागलंय. ज्या राष्ट्रवादी पक्षाची स्थापना शरद पवार यांनी आपल्या साथीदारांसोबत केली, त्या पक्षातून एक गट बाजूला झाला आणि त्यांनी आता या राष्ट्रवादी पक्षावरच दावा सांगितलाय. अशा त्याचा पक्ष नेमका कुणाचा हा प्रश्न निर्माण झाला असतानाच केंद्रीय निवडणूक आयोगासमोर संध्याकाळी 4 वाजता फैसला होणार आहे. या सुनावणीला स्वतः शरद पवार उपस्थित राहणार आहेत, तर त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे दोन नेते उपस्थित राहणार आहेत. शरद पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या 12 मतीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार जितेंद्र आव्हाड हे देखील या सुनावणीला उपस्थित राहतील, तर अजित पवार गटाकडून कुणीही उपस्थित राहणार नाहीये. अजित पवार यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. यावेळी अजित पवार हे विधानसभेचे विरोधी पक्ष नेते होते. अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीचा एक गट होता. या नेत्यांनी युती सरकारमध्ये जात मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर काहीच दिवसात त्यांनी राष्ट्रवादी पक्षावर दावा सांगितला. त्यानंतर आता यावर निवडणूक आयोगासमोर सुनावणी होते. या सुनावणीकडे दोन्ही गटाचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.